हिरा म्हणजे डायमंड डायमंड हे रत्न प्रत्येकाने वापरावं असं प्रत्येकाची इच्छा असते छोटासा डायमंड अगदी तिळा एवढा डायमंड जो असतो तो, तो पण चार पाच सेंटचा हा पण आठ ते दहा हजार रुपयाला असू शकतो त्यामुळे डायमंड हा खूप महाग आणि खूप छोट्या साईजचा असतो एक कॅरेट डायमंडची किंमत अनेक वेळा साडेतीन ते चार लाखापर्यंत ते सहा लाखापर्यंत पण जाते त्यामुळे डायमंड वापरताना आ, खात्री करून घेऊन सर्टिफिकेट वापरणं गरजेचं आहे डायमंड हे जे रत्न आहे शुक्र, शुक्र राशे, राशे, है, है, या ग्रहाचे शुक्र, है। शुक्र है, या ग्रहाचे दोन राशी आहेत एक रास वृषभ आहे दुसरं म्हणजे तुळ रास आहे या दोघांचा राशी स्वामी शुक्र आहे आणि हा शुक्र जो आहे याचा जे स्टोन आहे जे रत्न आहे ते म्हणजे डायमंड आहे तर हे रत्न वापरताना करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये वापरावं या राशीच्याच लोकांनी वापरावं असं नाहीये पत्रिका बघितल्याशिवाय व्हेरीफाय केल्याशिवाय डायमंड शक्यतो वापरायचा नाहीये डायमंड वापर कोणी वापरावा नॉर्मली जे कला क्षेत्रामध्ये व्यक्ती आहेत किंवा फिल्म क्षेत्रामध्ये आहेत किंवा मास मीडिया सेक्टरमध्ये आहेत ड्रॉइंग पेंटिंग डान्स गाणं म्हणजे ओवरऑल अशा टाईपच्या फेम प्रसिद्धीच्या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये टॉप लेवलला असलेल्या लोकांचा शुक्रा शंभर टक्के चांगला असतो तर अशा लोकांनी जर पत्रिका नसेल तर या क्षेत्रातल्या लोकांनी वापरलं तर त्याचा फायदा होऊ शकतो अन्यथा बाकी लोकांनी वापरताना पत्रिका बघून वापरणं सगळ्यात गरजेचं आहे डायमंड घातल्यानंतर तो इफे इफेक्ट हा तुम्हाला विदिन वन मंथमध्ये हो तो जर तुम्हाला होत असेल तर तो फायनान्शियल डेव्हलपमेंट तुमची सगळी काम करणं अनेक वेळा न होणाऱ्या लग्नामध्ये लग्न होण्यासाठी पण शुक्र हा चांगला इफेक्टिव्ह असतो संतती लवकर होत नसेल संततीच्या दृष्टिकोनातून लवकर संतती व्हावी सुंदर संतती व्हावी यासाठी पण शुक्राचा जो रत्न जे आहे डायमंड जे आहे हे तुम्हाला इफेक्टिव्हणे यश देऊ शकतं